नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना कधी मिळणार, हा प्रश्न लाभार्थ्यांना आहे। कारण राज्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे देखील आहेत। मग जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना 27 जुलैला मिळणार असल्याचं आता जर स्पष्ट झालं आहे, तर मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना कधी मिळणार? तर पहा मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे चालू आहे। मग या अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। आता ते महत्त्वाचे मुद्दे नेमके काय आहेत आणि ते काय म्हटले, तर पहा मित्रांनो, त्यांनी म्हटलं आहे की पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील 85,55,000 शेतकरी पात्र ठरत आहेत। आणि मग पुढे तेही म्हणाले की हेच 85,55,000 शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेण्यास देखील पात्र आहेत। त्यामध्ये त्यांनी असेही म्हटले की पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना 3 टप्प्यात मिळतात, मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांना 2 टप्प्यात, म्हणजेच जो खरीप हंगाम आहे व जो रब्बी हंगाम आहे या हंगामापूर्वी देण्याचा विचार करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये 4,000 कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजुरीसाठी सादर केली आहे। आणि मग ही पुरवणी मागणी मंजूर झाली की तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा होईल। म्हणजेच मित्रांनो, आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी मित्रांनो आशा आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी आता चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडले आहेत। आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच यूजफुल वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा। आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव व्हिडिओज पाहण्यासाठी अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मग सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा। मित्रांनो, संपूर्णता फ्री आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन मिळते आहे। धन्यवाद मित्रांनो।